उद्धवजी ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या शिवतीर्थावरती दसरा मेळावा होतोय. या मेळाव्याची सुरुवात ते नेहमीप्रमाणे इथे जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो अशा प्रकारे करतील. पण त्याआधी महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला त्यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तरं अपेक्षित असणार आहेत. एक, ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कायम मान्य बाळासाहेबांच्या विचारांना, त्यांच्या हिंदुत्वाच्या विचारांना विरोध केला, त्यांच्यासोबत तुम्ही सत्तेत कसे काय जाऊन बसलात? दोन, एमआयएम आणि समाजवादी पार्टी सारख्या पक्षांसोबत तुम्ही 2-4 मतं मिळवण्यासाठी हातमिळवणी कशी काय केलीत? तीन, पीएफआय सारखी संघटना ज्यावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत होती त्यावेळी तुम्ही त्याबाबत काही न बोलता शांत कसं काय बसून राहिलं? चार, औरंगजेबाच्या कबरीचं तुमच्या सरकारच्या काळात ज्यावेळी उदात्तीकरण सुरू होतं त्यावेळी तुम्ही त्याकडे दुर्लक्ष कसं काय केलं? पाच, मशिदीवरचे भोंगे उतरवणे हा मान्य बाळासाहेबांचा कार्यक्रम होता, मान्य बाळासाहेबांचा विचार होता. मग ज्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक त्याबाबत आंदोलन करत होते, त्यांनी आंदोलन केलं होतं, त्यावेळी तुमचं सरकार असतानाही त्यांच्या विरोधात अनेक चुकीचे गुन्हे कसे काय दाखल झाले? सहा, मान्य बाळासाहेबांचा उल्लेख तुम्ही जनाब म्हणून करता आणि असं करून तुम्ही त्यांच्या हिंदुत्ववादी प्रतिमेवर डाग का लावलात? सात, आजांच्या स्पर्धा भरवून तुम्ही कुठल्या हिंदुत्वाची उभारणी केलीत? आणि आठ, औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव तुम्ही 2.5 वर्ष बासनात गुंडाळून ठेवला आणि ज्यावेळी आपलं सरकार जाते असं तुम्हाला दिसलं त्यावेळी तो मंजूर करण्याचा तुम्ही दिखावा का केलात? आता उद्धवजी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं साहजिकच तुमच्याकडे नसणार आहेत, त्यामुळे शिवतीर्थावरून हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो म्हणण्याचा आणि माननीय बाळासाहेबांचा वैचारिक वारसा सांगण्याचा तुम्हाला नैतिक अधिकारच उरलेला आहे.